वळूयात आपण पुढच्या बातमीकडे। कोरोना संकटाच्या काळामध्ये लोकांच्या आर्थिक अडचणींमध्ये आधीच वाढ झालेली असताना सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत। नागपूरमध्ये अशाच एका प्रकरणामध्ये सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचं बँक खातंच साफ केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचं सायबर सेलसुद्धा चक्रावून गेलंय। कर्जाच्या हप्त्याची रक्कम भरण्याचं सांगत भामट्यानं तब्बल 7.5 लाखांची फसवणूक केली आहे। जवळपास 7 लाख रुपये जे आहे त्यांच्या अकाउंटमधून जे आहे हॅक करण्यात आले। त्यामध्ये जो अकाउंट होता तो वडिलांचा अकाउंट आणि आईचा अकाउंट जॉईंट अकाउंट होता आणि त्यालाच जे आहे त्यांच्या मुलांचा अकाउंट जे आहे लिंक होता। त्यामुळे ते परिवारातील चारही सदस्यांचे अकाउंट जे आहे ते अकाउंट लिंक होते आणि त्याच्यात जे कस्टमर इन्फॉर्मेशन नंबर आहे ते CIF नंबर तो नक्की जे आहे त्यांनी त्यांच्या मुलांनी जो आहे तो शेअर केला। जो स्वतः जे आहे मुलं IT मध्ये जॉब करत आहे त्यांनी तो बजाज फायनान्स कंपनीकडून कॉल आला होता आणि त्यांनी तो जे ID नंबर शेअर केला त्यांच्यासोबत आणि त्यामधूनच जे आहे पहिले वडिलांच्या खात्यातून 2.5 लाख गेले, आईच्या खात्यातून 2 लाख गेले आणि त्यानंतर जे आहे लगेच आमची सायबर सेलची टीम जी आहे गुन्हा म्हणजे डिटेक्शनसाठी लागलेली आहे। तो नंबर जे आहे बिहारच्या इथून तो कॉल आलेला आहे, तो नंबर आम्ही ट्रेस करतो आहे। त्यासोबतच जे पैसे जे आहे ते गुगल पे अकाउंटमध्ये गेलेले आहे। तर लवकरच जे आहे आमची सायबर टीमची टीम आहे याला डिटेक्ट करेल, गुन्ह्याचा छडा लावेल।